या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागाची पाहणी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नुकसान झालेल्या किनारपट्टीवरील लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्याच्या विषयावरून काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. पाहूयात काय म्हणाले नाना पटोले. आपल्याला एक गोष्ट, जे आमचे महाराष्ट्रातले विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आरोप करतात त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की राष्ट्रीय आपदा हा घटनात्मक एक व्यवस्था बनवून ठेवण्याचं काम आपण संसदेमध्ये करून ठेवलेलं आहे. त्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे देशाचे प्रधानमंत्री असतात. देशातल्या प्रत्येक राज्याचा पैसा NDRFमध्ये जातो. आता हे वारंवार आपल्याला सांगतात की केंद्रालाच हात मागता, तुम्ही केंद्राकडूनच मदत मागता. आपल्याला त्यांना माहितीसाठी सांगतो की अखेरी ती त्यांची जबाबदारी आहे. ही राष्ट्रीय आपदा आहे, ही काही कृत्रिम आपदा नाही आहे. आणि म्हणून दरवेळेस केंद्राला हात आम्ही पैसे मागतो आहे असं जे म्हणतात, त्यांनी पहिले राष्ट्रीय आपदा कायदा वाचून घ्यावं आणि मग राज्य आणि केंद्र यांच्यातला जो वारंवार उल्लेख केला जातो ते त्यांना समजेल. एक राहिलं गुजरातचा विषय, कारण की आपण पाहतो की भारतामध्ये केरळपासून तर गुजरातपर्यंत हा जो समुद्रकिनारा आहे या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, घराचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि हे सगळं झालं असतानाही देशातल्या प्रत्येक राज्याला ही मदत जाहीर करायला पाहिजे होती आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी, पण ते न करता काल गुजरातचा दौरा करून त्यांनी गुजरातचंच घोषणा करून ते गुजरातचेच प्रधानमंत्री आहे अशा पद्धतीचं एक जाणीव या देशाच्या जनतेला ते करून दिलेली आहे. हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.